आनंद परांजपे सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, तुम्ही जितेंद्र आव्हाड यांचे अगदी जवळचे मानले जात होते, नक्की असं काय घडलं की तुम्ही आज अजित पवार यांच्या सोबत आहात? असं काहीच घडलं नाही. जितेंद्र आव्हाडांच्या आजही मी जवळचा आहे, पण निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा मी अजितदादांबरोबर राहायचं ठरवलं. नक्कीच सर, जी गोष्ट काही दिवसांनंतर घडणार होती ती आजपासूनच घडायला सुरुवात झालेली आहे. थेट शरद पवार यांच्यावरती आता टीका केली जाते. नक्की कित्येक दिवसापासून ही खदखद सगळ्यांनी आपल्या मनात ठेवलेली होती, आज अजित पवार यांनी देखील मन मोकळेपणाने शरद पवार यांच्यावरती भाष्य केलेलं आहे. आज जे काय अजितदादांना मन मोकळं करायचं होतं ते सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर बोलले, संपूर्ण महाराष्ट्राने ते ऐकलं. आता अजितदादांची पहिली प्राथमिकता ही महाराष्ट्राला विकास पर्वावर नेण्यासाठी असेल. सर, नक्की शेवटचा प्रश्न असा की पक्षाकडून म्हणजेच वरिष्ठांकडून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न झाला का? जितेंद्र आव्हाड यांनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का की आम्ही आमच्याकडे परत? मी पहिला जिल्हाध्यक्ष ज्याला त्यांनी लगेच बदललं आणि मला लगेच आमचे नवीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी नियुक्तीपत्र देखील. नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. पाहत रहा लोकमत. धन्यवाद.